अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उंच खडकच्या बंद पडलेल्या शाळेची पुन्हा वाजली घंटा. अकोले तालुक्यातील उंच खडकची शून्यपट असलेली शाळा पुन्हा सुरू होऊन 55 विद्यार्थी शाळेत दाखल झालेत. गावातील तरुणांनी बंद पडलेल्या शाळेला निवण रूप देऊन सर्व बाहेर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातील शाळेत आकर्षित केले. आज अचानक माजी पदवीधर आमदार सुधीर तांबे यांनी शाळेला भेट दिली. शाळा पाहून तरुणांचं कौतुक केलं. यापूर्वी शाळेला रानधांडे यांनी देखील भेट दिली होती. स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, उंच खडक, अकोले. मी सांगितलं की कसं आहे की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि तो आपला मूलभूत अधिकार, विशेषतः या देशातला जो गरीब सामान्य मनुष्य आहे त्याला जर सक्षम करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही ना. एखाद्या झोपडीमध्ये राहणारा गरीब मनुष्य असेल त्याला तुम्ही काय देणार? तुम्ही समृद्धी मार्ग बांधला त्या समृद्धीवरून तो किती वेळ जाणार? किंवा तुम्ही मोठं खूप मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार केलं त्या विमानातून तो कधी जाणार? आणि म्हणून त्याच्या तुमच्या खर्चाचा योग्य वाटा या शिक्षणावर झालाच पाहिजे. आज शासन शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय कमी खर्च करतं. परवाच पेपरमध्ये बातमी आहे, म्हणजे आपल्या भारतातल्या इतर राज्यांशी जरी तुलना केली तरी महाराष्ट्र शासनाचा शिक्षणावर होणारा खर्च हा कमी. एका मुलामागे 27,000 आहे, तोच आपल्याच देशातल्या काही राज्यांचा खर्च 50,000 आहे. तो खर्च केलाच पाहिजे शासनाने, तो आपला मूलभूत अधिकार आहे. परंतु दुर्दैवाने काय होतं की समाजाला याविषयी चांगली जाणीव व्हायला पाहिजे. आज शिक्षणामध्ये दोन वर्ग झाले, जे चांगल्या घरची मुलं ते इंग्लिश मिडियममध्ये जातात, त्यांना उत्तम त्या ठिकाणी मोठे मोठे CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, आणि आमच्या मुलांना मात्र इथं दुय्यम दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळत असेल. तर मला असं वाटतं की कुठेतरी शासनाशी नागरिकांनी, हा तुमचा अधिकार आहे, जनतेचा अधिकार आहे, त्यासाठी आपल्याला देखील शासनाला त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे.